सव्वीस नोव्हेंबरला चीनमध्ये एकाच दिवशी कोविडच्या चाळीस हजार केसेस रजिस्टर झालेल्या आहेत आता त्याच्यानंतर तेथील प्रशासनानं स्ट्रिक्ट लॉकडाऊन लावलं पण आजवर न घडलेली गोष्ट चीनमध्ये घडताना दिसते या लॉकडाऊनच्या विरोधामध्ये तेथील प्रशासनाच्या विरोधामध्ये चीनी नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत यासोबतच द गार्डियनमध्ये एकवीस नोव्हेंबरला गेल्या सहा महिन्यातील चीनमध्ये कोविडमुळं झालेल्या पहिल्या मृत्यूच्या नोंदीची बातमीसुद्धा आलेली होती स्ट्रिक्ट निर्बंध असूनही सेन्सॉरशिप असूनही हे सर्व घडल्यामुळं कोविडचा त्या ठिकाणी पीक निर्माण झाल्यामुळं प्रशासन सतर्क झालेलं दिसतंय आणि झिरो कोविड पॉलिसी जी आहे ती अजून आक्रमकपणे राबवताना दिसते आणि याच्या विरोधातच चीनमधले नागरिक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहेत आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या बातमीची चीनच्या झिरो कोविड पॉलिसीची यासोबतच चीनमध्ये सध्या काय चालू आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भारतात आणि जगभर कोविड सोबत जगावं लागल अशी ऍडजेस्टमेंट सुरू होऊन यासोबतच सर्व व्यवहार म्हणा किंवा दैनंदिन जीवन जे आहे हे सुरू होऊन नॉर्मलाईज झालं सुद्धा पण चीनमध्ये मात्र अद्याप ही कोविड संदर्भातले रिस्ट्रिक्शन्स जे आहेत हे स्ट्रिक्टली फॉलो केले जात आहेत आणि झिरो कोविड पॉलिसी जी आहे ती आक्रमकपणे राबवलेली चालू आहे यासोबतच त्यांच्या इथं कोविड संदर्भात नो no टॉलरन्सी ही, हेही आक्रमकपणे ते राबवताना दिसत आहेत ज्यामुळं लॉकडाऊन आहे फिरण्यावरती बंधनं आहेत आणि शांघाई बीजिंग या चीनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये स्ट्रिक्ट लॉकडाऊन आहे पी सी आर टेस्ट ज्या आहेत या जोरदारपणे होताना दिसत आहेत आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यावरती सुद्धा बंधनं आहेत आणि या सर्व गोष्टीला कंटाळून नागरिक तेथील प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले आहेत झिरो कोविड पॉलिसी असूनही एका सत्याऐंशी वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तिथं झालेला आहे मागच्या सोमवारी कोविडच्या नऊशे बासष्ट नवीन केसेस रजिस्टर झाल्या होत्या ज्या शनिवारपर्यंत चाळीस हजार पर्यंत वाढलेल्या दिसत आहेत म्हणजेच काय कोविडचं आपल्याला माहिती आहे त्याची काही ऍडिशन होत नसते तर मल्टिप्लिकेशन होत असतं आणि या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन जोरात होताना दिसतंय आता हा आकडा एप्रिलमधील केसेसच्या जवळपास जाणारा आहे म्हणून चिंता जी आहे ती अजून वाढलेली आहे विशेष म्हणजे अकरा नोव्हेंबरलाच बीजिंगच्या स्थानिक प्रशासनानं थोडेसे तिथले जे निर्बंध आहेत ते शिथिल केले होते यासोबतच जे इंटरनॅशनल अरायवल्स आहेत यांच्यासाठीचा जो क्वारंटाईन टाईम आहे तो सुद्धा त्यांनी कमी केला होता आता शांघायमधल्या प्रशासनानं बीजिंगमधल्या प्रशासनानं हे निर्बंध कमी केल्यानंतर त्या पाथ चीन चीनमधल्या बहुतांश शहरामध्ये या कोविड टेस्टिंग ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आणि लोकांमध्ये आशा निर्माण झाली होती की नाऊ ऑल इज गुड पण पन... झालं उलटच केसेस वाढल्या आणि निर्बंध जरी शिथिल केलेले असले तरीसुद्धा त्यांच्या इथं झिरो कोविड पॉलिसी जी आहे ती आक्रमकपणे राबवलीच जात होती आता ही झिरो कोविड पॉलिसी म्हणजे काय तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यावरती निर्बंध होते यासोबतच स्ट्रिक्ट असा लॉकडाऊन होता शॉपिंग मॉल रविवारी बंद आहेत इतर दिवशी जे शॉपिंग मॉल सुरू आहेत ते सुद्धा त्यांचा टाईम जो आहे कमी आहे रेस्टॉरंट्समध्ये टेबल सर्व्हिस बंद आहे वर्क फ्रॉम होम सुरू आहे जी उद्यानं आहेत किंवा जिम्स ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत शाळा कॉलेजेस पूर्णपणे बंद आणि ऑनलाईन एज्युकेशन सुरू ही अशा पद्धतीची झिरो कोविड पॉलिसी त्यांच्या इथं आक्रमकपणे ते राबवत आहेत आता ही ॲक्च्युली पॉलिसी आहे काय तर एलिमिनेशन ॲप्रोच ह्याला म्हणलं गेलेलं आहे म्हणजेच काय जो इन्फेक्टेड व्यक्ती आहे अशा अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं ॲट एनी कॉस्ट दोन हजार वीसच्या सुरुवातीपासून चीनमध्ये ही पॉलिसी लागू केलेली आणि त्याच्यानंतर जवळपास सर्वच देशांनी ही पॉलिसी लागू केली पण या पॉलिसीमधून मनावात तसा इफेक्ट मिळत नाहीये किंवा मनावर तसा त्याचा परिणाम होत नाही हे पाहून जवळपास सर्वच देशांनी ही पॉलिसी बाजूला ठेवून निर्बंध जे आहेत ते शिथिल केलेले आहेत अपवाद फक्त चीन आणि न्यूझीलंडचा आता वॅक्सिनेशन या संदर्भातलं उपलब्ध झाल्यानंतर फार मोठा फरक पडला सर्वप्रथम ब्रिटननं त्यांच्या इथले रिस्ट्रिक्शन्स जे आहेत ते कमी केले त्याच्यानंतर फ्रान्सने त्यांचे इथले रिस्ट्रिक्शन्स कमी केले आणि भारतामध्ये सुद्धा निर्बंध जे आहेत ते हळूहळू उठवले गेलेत आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये न्यूझीलंडच्या प्रशासनाच्या सुद्धा लक्षात आलं की झिरो कोविड इज नॉट बेस्ट सोल्युशन म्हणजे आपण जी पॉलिसी आक्रमकपणे राबवतोय हे काही योग्य असं सोल्युशन नाही आहे हे न्यूझीलंडच्या प्रशासनाच्या लक्षात आलं पण चीन मात्र अजूनही त्यांच्या पॉलिसीवरती ठाम आहे आता असं सांगितलं जात आहे की चीनचे जे नागरिक आहेत ते या झिरो कोविड पॉलिसीमुळे असलेल्या निर्बंधांना वैतागलेले आहेत आता बघा चोवीस नोव्हेंबरला चीनमध्ये एका ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आता तेथील लोक ऑलरेडी म्हणजे जिथं आग लागेल तिथले लोक जे आहेत शंभर दिवसांपासून क्वारंटाईन आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि लोकांचा आरोप हा आहे की क्वारंटाईन संदर्भातले रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळं हा मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा आकडा जो आहे तो मोठा दिसतोय यासोबतच ज्या भागामध्ये ही आग लागली होती ज्या भागामध्ये हे आंदोलन सुरुवातीला सुरू झालं या ठिकाणी युगूर अल्पसंख्याकांचं प्रमाण मोठं आहे युगूर अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार हा जगभर चर्चेचा विषय आहे आणि चीनमध्ये सुद्धा सातत्याने यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते मग युगूर अल्पसंख्याक प्लस लॉकडाऊन यामुळे झिन प्रांतातून सर्वप्रथम हे आंदोलन सुरू झालं पण फक्त युगुर वंशाचेच लोक याच्यामध्ये होते का किंवा युगूर अल्पसंख्याकच होते का तर असं नाही आहे जे काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत त्याच्यामध्ये हान वंशीय लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात या आंदोलनात उतरलेले दिसत आहेत आता या संदर्भातले सर्व पोस्ट सर्व व्हिडिओ जे आहेत ते तिथल्या प्रशासनानं तातडीनं डिलीट करायला सुरुवात केली आहे जे सातत्याने चीनमध्ये घडत आलेले कारण की त्यांच्या इथं याच पद्धतीने सर्व काही चालू असतं तरीसुद्धा या आंदोलनाचं लोन जे आहे ते शांघायपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणून हा विषय अधिक गंभीर होतोय बीजिंग जे आहे बीजिंगमधली एक युनिव्हर्सिटी आहे फार मोठी त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली तेथील विद्यार्थ्यांनी कॅन्डल लाईट मार्चसुद्धा काढला होता शांघायमधल्या व्हिडिओमध्ये तर असं स्पष्टपणे ऐकू येतं आहे की तिथले लोक म्हणत आहेत की वी वॉन्ट फ्रीडम वी डोंट वॉन्ट हेल्थ कोड्स म्हणजे आता ते लोक वैतागलेले आहेत हे जे काही निर्बंध आहेत त्याच्या सर्व गोष्टींना हे लोक वैतागलेले दिसत आहेत यासोबतच हे आंदोलक जे आहेत त्यांच्या हातामध्ये ब्लँक पेपर घेऊन निघताना दिसतायत आणि त्यांचा विरोध कशाला आहे तर चीनमधल्या सेन्सॉरशिपला आणि घोषणा काय आहे तर लिफ्ट लॉकडाऊन फ्रॉम ऑल ऑफ चायना संपूर्ण चीन मधला लॉकडाऊन काढून टाकण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे यासोबतच शी जिनपिंग यांच्या विरोधात सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेल्या शी जिनपिंग यांच्यासमोर हे पहिल्यांदाच इतकं मोठं आव्हान चिनी नागरिकांकडून उभं राहिलेलं दिसतंय आंदोलकांनी हे कोविड संदर्भातले जे टेस्टिंग बुथ्स आहेत किंवा जे चेकिंग करणारे माणसे त्यांचे जे टेंट्स आहेत यांना लक्ष केलेले दिसतंय आंदोलकांचं म्हणणं आहे की They were put under lockdown even though no one had tested positive. कोणीही पॉझिटिव्ह निघत नाही आहे तरीसुद्धा त्यांना लॉकडाऊनमध्ये ठेवलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे आता आ, शी जिनपिंग यांच्या प्रशासनाची झिरो कोविड पॉलिसी जी आहे ही कोविडच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यशस्वी झाली होती बघा म्हणजे जसं कोविडचे चर्चा सुरू झाली लॉकडाऊन जसे लागले त्या काळात ती यशस्वी झाली होती पण जसा ओमिक्रॉन व्हॅरियंट आला त्यासोबतच या स्ट्रॅटजीसमोर मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय आर्थिक आघाडीवरती उडालेला गोंधळ यासोबतच जो हायली प्रोडक्टिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून असलेला लॉकडाऊन इनफॅक्ट दोन वर्षांहून अधिक काळ झालेला आहे तेव्हापासून असलेला लॉकडाऊन यामुळं हे सर्व घडल्याचं तिथल्या प्रशासनाचं मत आहे पण जनता पेटली की पेटली यामुळेच त्यांनी आता थेट कम्युनिस्ट पार्टी जी आहे चीनमधली त्यांच्या अस्तित्वावरतीच प्रश्न निर्माण करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या घोषणा काय आहेत तर कम्युनिस्ट पार्टी रूलचा जो तिथला एकूण वावर आहे ते जे प्रशासन आहे हे पूर्णपणे त्यांना तिथून काढून टाकायचं आहे मागे आपण चीनमधल्या बँकेसंदर्भात जो काही घोटाळा झाला होता त्या ठिकाणी एफ डी संदर्भात जो काही गोंधळ सुरू होता यातला एक एपिसोड केला होता पण त्यावेळेस तिथल्या प्रशासनानं ते आंदोलन जे आहे ते दडपण्यासाठी रणगाडे लावले आहेत हेही आपण सांगितलं होतं पण तेव्हा तो विषय फक्त बँक आणि तेथील लोकांच्या एफ डी इतक्या पुरताच मर्यादित होता पण यावेळेस मात्रच संपूर्ण चीनमध्ये लॉकडाऊन संदर्भातला हा विषय असल्यानं गंभीर आहे आणि म्हणूनच याचं लोन संपूर्ण चीनमध्ये पसरलेला आपल्याला आहे या आंदोलनानं शी जिनपिंग यांच्या प्रशासनाला फरक नक्कीच पडणार नाही आहे पण त्यांच्यासमोर अलाम नक्कीच वाजणार आहे असं अभ्यासक म्हणत आहेत चीनमधले जे नागरिक आहेत त्यांचे खर्च गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने कमी झालेले दिसत आहेत त्यांची सेविंग जी आहे ती अगदी झिरोपर्यंत आलेली आहे मायनसमध्ये गेलेली आहे म्हणलं तरीसुद्धा चालेल शांघायसारखं महत्त्वाचं शहर जे आहे हे गेल्या दोन अडीच वर्षांपासून बंद आहे शांघाय हे त्यांच्या इथलं सगळ्यात बिझी असं बंदर आहे आणि तिथली वाहतूक सुद्धा गेल्या दोन अडीच वर्षांपासून पूर्णपणे ठप्प आहे आणि ज्याच्यामुळं रोजगार बुडाल्यानं तेथील जनता सैरभैर झालेली आपल्याला दिसतेय चीनमधला कोविड अजून स्प्रेड झाला तर त्यांच्यासमोरील अडचणीत तर वाढ होणारच आहे पण जगासमोरच्यासुद्धा अडचणींमध्ये वाढ होणार आहे आता कोविडनंतरचा लॉकडाऊन संपून सतरा अठरा महिने होत आलेले तरीसुद्धा संपूर्ण जगाची आर्थिक घडी अजूनही व्यवस्थित बसलेली नाही आहे ब्रिटन मंदीमध्ये आहे अमेरिकेमध्ये टेक्निकली मंदी आहे युरोपसुद्धा मंदीच्या उंबरट्यावरती उभा आहे रशिया युक्रेनचं वेगळंच काहीतरी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता ही नवीन चीनमधल्या कोविडची भर पडलेली दिसते आहे आपण सुद्धा आपल्या इथं काळजी घ्यायला पाहिजे भारत सरकारचा चीनमधल्या या कोविडबद्दलचा रेस्पॉन्स अजून तरी समजलेला नाहीये आणि आपल्या इथं तरी अजून काही या संदर्भातल्या केसेस दिसत नाही आहेत अपेक्षा इतकीच आहे की चीनमधली जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर कंट्रोलमध्ये यायला हवी कारण की आता लॉकडाऊन आणि निर्बंध हे कोणत्याच देशाला परवडणारे नाही आहेत आणि तिथल्या नागरिकांना सुद्धा ते बिलकुल परवडणारे नाही आहेत आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद